सातारा शहर पोलीस स्टेशनला 15 ऑगस्ट 2023 एक आक्षेपार्ह पोस्ट पडलेली होती. या पोस्टच्या संदर्भात 648/2023 असा एक गुन्हा दाखल झाला होता. याच्यामध्ये प्रामुख्याने 295, 153 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये आज आपण सगळ्यांना अपडेट देतोय. याच्यामध्ये एक तांत्रिक पद्धतीचा तपास करण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून माहिती गोळा केल्यानंतर तांत्रिक विश्लेषण केलेलं आहे. याच्यामध्ये तपास SDPO सातारा किरण सूर्यवंशी हे करीत होते. त्यांच्यासोबत LCBची पूर्ण टीम आणि त्यांचा जो इंटेलिजन्सचा टीम आहे सगळे याच्यामध्ये होते. तपासनंतर असं समजलं की काही व्यक्ती संशयित होते. या संशयितकडून विचारपूस करण्यात आली आणि विचारपूस करता करता याच्यामध्ये असा एक संशयित सापडला ज्यांनी शेवटी मग ह्या पूर्ण जो घटनाक्रम आहे ते आमच्यासमोर त्यांनी आता सांगितलेलं आहे. याच्यामध्ये घटना अशी घडलेली आहे की हा जो व्यक्ती आहे ह्या व्यक्तीने इंस्टाग्रामवर ह्या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेला जो इंस्टाग्राम प्रोफाईल होता नोपिक्स त्या युजरसोबत त्यांनी संपर्क साधला. संपर्क साधल्यानंतर याच्यामध्ये एक त्रस्त एक महिलाचा याच्यामध्ये उल्लेख आहे आणि त्या महिलेसोबत हा जो नोबिक्सचा युजर आहे तो त्याच्यासोबत संवादमध्ये होता. संवादमध्ये असल्यामुळे हा जो व्यक्ती आहे त्याला नोबिक्सचा जो युजर आहे त्याच्यापासून त्याला भीती होती किंवा त्याला डावलण्याचा त्यांनी याच्यामध्ये प्रयत्न केला आहे. आणि त्याचा प्रयत्न करताना त्यांनी ते जे पोस्ट आहे आक्षेपार्ह पोस्ट ते बनवले आणि बनवल्यानंतर त्याला इंस्टाग्रामवर त्याच्या प्रोफाईलच्या माध्यमातून त्यांनी ती पोस्ट टाकली. याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे हातखंडे त्यांनी वापरले. त्यांनी महिलांच्या प्रोफाईलचा वापर करून त्या नोबिक्सच्या युजरसोबत संपर्क केला आणि त्याच्याकडून त्याचा युजर नेम पासवर्ड आणि बाकी डिटेल्स मागितले आणि याचा वापर करून त्यांनी त्या प्रोफाईलवर कंट्रोल घेतला आणि हॅक करून मग शेवटी हे जे आक्षेपार्ह पोस्ट आहे ते इंस्टाग्रामवर टाकण्यात आले. याच्या पाठीमागचा उद्देश त्या व्यक्तीची बदनामी करणं, त्याला वेगळ्या प्रकारे त्याला शिक्षा व्हावी अशा उद्देशाने एकंदरीत ही पूर्ण घटनाक्रम आहे. याच्यामध्ये आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याला अटकही करण्यात आलेली आहे आणि आज त्याला माननीय न्यायालयाच्या समोर हजर करण्यात येईल आणि जास्त असतं पोलीस कस्टडीची मागणी आम्ही करणार आहे जेणेकरून अजून जर याच्यामध्ये कोणी समाविष्ट असेल किंवा अजून याच्यामध्ये काय पहलू असतील याचे तर त्याच्या बाबतीत ही माहिती काढण्याचा प्रयत्न आम्ही यापुढे करणार आहे. तर यामध्ये एक जणच आहे की आणखी काही पोलीस वगैरे आहेत आणि आरोपी नेमके तुम्ही आणले ते कुठून आले? याच्यामध्ये एक व्यक्ती जो आहे आतापर्यंत एकच व्यक्ती आम्हाला सापडलेला आहे. पोलीस कस्टडीमध्ये आणखीन आम्ही त्याच्याकडून विचारपूस करणार आहे आणि आणखीन जर त्याला कोणी मदत केली असेल ह्या पूर्ण घटनाक्रममध्ये तर त्या बाबतीत ही माहिती आम्हाला तो पोलीस कस्टडीमध्ये विचारपूस केल्यानंतर आम्हाला मिळू शकते. याच्यामध्ये प्रोफाईल हॅक करण्यापेक्षा त्यांनी फिशिंगचा वापर केलेला आहे. फिशिंग ही जी पद्धत आहे याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीला भासवण्याचा एक प्रयत्न असतो की अमुक अमुक प्रोफाईल हे एक स्पेसिफिक व्यक्ती किंवा एक स्पेसिफिक जेंडरचं आहे आणि त्याचा वापर करून त्याने त्या युजरला भासवलं, त्याला असं दाखवलं की एक महिलाचं प्रोफाईल आहे आणि मग त्याच्याकडून सगळी माहिती काढली आहे. सर, या आरोपीचा फिरोज पटेल यांच्या कार्यालयाशी किंवा फिरोज पटेलशी काय संबंध आहे का? ह्या सगळ्या आतापर्यंतच्या तपासमध्ये अशी काही माहिती मिळालेली नाही आहे परंतु तपास अजून चालू आहे हे समजून घ्या. कार्यालय पडलं होतं याच्यामध्ये तपास अजून सुरू आहे आणि तपासमध्ये जशाशा घटनाक्रम होईल तशी माहिती आम्ही आपल्याला देऊ. आरोपीची काय हिस्ट्री वगैरे काय? नाही, गुन्हेगारी अशी काय हिस्ट्री अजूनपर्यंत नाही समोर आली. कुठून ताब्यात घेतले त्यांना? सातारा जिल्ह्यातलाच आहे, त्याची ऑफिशियली माहिती आम्ही आपल्याला देऊ शकत नाही. आपण सातारा जिल्ह्यातलाच आहे. नाव माननीय न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आम्ही नाव ऑफिशियली आपला देऊ शकत नाही पण जसा आपल्याला सांगण्यात आलेला आहे सातारा जिल्ह्यातलाच आरोपी आहे आणि 18 जास्त वय आहे, मेजर आहे. शिक्षण फार शिकलेला नाही आहे, फार असा इंजिनियर किंवा फार असं कोणी टेक्नोसॅव्ही व्यक्ती नाही आहे, कमी शिकलेला व्यक्ती आहे.
परंतु सोशल मीडियाचा चांगला ज्ञान आहे. सोशल मीडियाचे वेगवेगळे प्रकारचे जे फिशिंग किंवा भासवण्याचे जे टेक्निक्स आहेत त्याचा चांगला ज्ञान आहे त्याला. आरोपीच्या ज्या आत्मसमर्पणाची पद्धत होती जी त्याच्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होतात प्रयत्न झाला, मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं, तशी मला कुठली घटना दुसरी घडली नाही. जसं आपल्याला सांगितलेलं आहे कुठल्याही आरोपीचं नाव किंवा कुठल्या समाजाचा ह्या बाबतीत आम्ही ऑफिशियली कुठलाही स्टेटमेंट देऊ शकत नाही. मात्र तो आरोपी साताराचा आहे, मेजर आहे, कमी शिकलेला आहे, फार टेक्निकल नाही आहे, परंतु त्याचा मागचा जो उद्देश होता जसं मी आपल्याला सांगितलेला त्याला ह्या प्रोफाईलच्या युजर्सची कशी बदनामी करता येईल आणि कसं त्याला शिक्षा करून देता येईल असा एक प्रयत्न त्यांनी या माध्यमातून केलेला आहे. अजूनपर्यंत कुठल्याही संघटन किंवा कुठल्याही पक्षाचा संबंध त्याचा समोर नाही आलेला आहे. याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर याच्यामध्ये आयटी ऍक्टचा आम्ही समावेश केलेला आहे आणि याच्यामध्ये त्या सेक्शनचा वाढ झाल्यानंतर त्याही सगळ्या गोष्टी आता आम्ही एव्हिडन्समध्ये घेऊ शकतो आणि न्यायालयाच्या समोर मांडू शकतो. आरोपी फक्त एका गुन्ह्यातच सांगितलं, पण त्यानंतर जे मेसेज आले गेले की ज्या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना पाकिस्तान त्यात सुद्धा याच आरोपीचा की अजून काही विरोध. ती जी घटना आहे त्या घटनेमध्ये वेगळा गुन्हा दाखल आहे. अजूनपर्यंत हा आरोपी त्या धमकीचे जे मेसेजेस आहेत त्याच्याशी आता संबंध आहे की नाही अजूनपर्यंत त्या बाबतीत त्याने आम्हाला माहिती दिलेली नाही आहे, परंतु आम्ही त्याच्यावरही वर्कआउट करतोय, त्याच्यावरही तांत्रिक